नमस्कार, मी आरती दयानंद चव्हाण. लोकाधिकार न्यूजच्या विशेष बातमीसत्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पोलीस भरतीत आता तृतीय पंथीयांनाही संधी, लवकरच लागू होणार नवीन नियम. पारा घसरला, विदर्भ गारठला. गोंदिया विदर्भातील सर्वात थंडगार जिल्हा, उत्तर भारतातही हुडहुडी. सीएनजीच्या दरांमध्ये 70% वाढ, सीएनजी गाड्यांच्या वापरामध्ये घट. ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा चालकाविना प्रवास, मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर ट्रकचा थरार. बेरोजगारांना सुवर्ण संधी, मुंबईत आज महारोजगार मेळावा, 8,500 रोजगारांची उपलब्धता. नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई सुरूच, दिंडोरीतून 20 लाख रुपयांचा अवैध पान मसाला साठा जप्त. अस्मानी संकट, 3 राज्यांना रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाची शक्यता. मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, रविवारी मध्य हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. नागपूरमधील नाग नदीचा प्रदूषणाचा विळखा सुटणार, पुनरुज्जीवन प्रकल्पाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. बीडमध्ये लग्न कर नाही तर पळवून नेईन, सततच्या धमकीला कंटाळून नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या. धन्यवाद. लोकाधिकार न्यूज.